नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझी शाळा माझे कार्यालय या युट्यूब चॅनल वरती आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सायन्स पार्ट टू मधील चॅप्टर नंबर फर्स्ट हेरिडिटी अँड इव्होलूशन या मधील आय एम पी क्वेश्चन जे आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात चला तर मग सुरू करूया तर सर्वात पहिले आपण बघणार आहोत प्रोटीन सिंथेसिस वरती जे आपल्याला टॉपिक दिलेलं आहे त्यावरती कोणते क्वेश्चन विचारले जाऊ शकतात आणि त्यांचे अन्सर कसे लिहायचे तर सगळ्यात पहिले आपल्याला राईट अ शॉर्ट ऑन ट्रान्सक्रिप्शन असा प्रश्न येऊ शकतो तर त्यामध्ये आपण इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसिस स्टोअर इन द डीएनए अँड सिंथेसिस ऑफ अप्रोप्रिएट प्रोटीन्स एज पर द रिक्वायरमेंट इज नेसेसरी फॉर बॉडी दिस प्रोटीन्स आर सिंथेसिस बाय डीएनए थ्रू द दिस इज कॉल सेंट्रल डोग्मान एस प्रोड्युस एज पर द डीएनए ॲज पर द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लोटाईड ऑन डीएनए ओनली वन ऑफ द टू स्ट्रेंड्स ऑफ डीएनए इज यूज इन धिस प्रोसेस द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लोटाईडस इन एम आर एन ए बिंग प्रोड्युस इज ऑलवेज कॉम्प्लिमेंटरी टू द डीएनए स्ट्रेंट युज बाय सिंथेसिस बिसाईड डेअर इज द युरेसिल इन आर एन ए इन्स्टेड ऑफ थायमिन ऑफ डीएनए धिस प्रोसेस ऑफ आर एन ए सिंथेसिस इज कॉल्ड ॲज ट्रान्सक्रिप्शन तर मित्रांनो आपल्याला अशा प्रकारे एक शॉर्ट नोट लिहायची आहे ट्रान्सक्रिप्शनवरती त्याचप्रमाणे आता आपण बघूया एक शॉर्ट नोट ट्रान्सलेशनची तर त्यातला पहिला पॉईंट आहे इच एम आर एन मेड अप ऑफ थाउजंड ऑफ ट्रिपलेट कोड ऑन एज पर एमिनो एसिड आर सप्लाईड बाय द टीआरएनएर धीस पर्पज टीआरएनए हॅज अँटी कोड ऑन हॅव्हिंग कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स टू द कोड ऑन ऑन द ऑन एम आर एन ए इज कॉल्ड एज ट्रान्सलेशन आपल्याला क्वेश्चन विचारलं जाईल राईट अ शॉर्ट ऑन ऑन ट्रान्सलेशन किंवा एक्सप्लेन द ट्रान्सलेशन तर अशा प्रकारे आपल्याला लिहायचं आहे त्याच नंतर अशाच प्रकारे विचारले जाऊ शकते आपल्याला ट्रान्सलोकेशनवरती त्याचा आन्सर बघूयात द रायबोझॉम किप्स किप्स ऑन मुव्हिंग फ्रॉम वन एंड टू एम आर एन ए टू अदर ऑफ अ ट्रिपलेट कोड ऑन दिस इज कॉल्ड एज ट्रान्सलोकेशन ही होती आपल्याला ट्रान्सलोकेशनवरची शॉर्ट नोट किंवा क्वेश्चनवरची अन्सर याच्यानंतर अजून एक यामध्ये टाईप येतो तो म्हणजे म्युटेशन व्हॉट इज अ म्युटेशन किंवा राईट अ म्युटेशन वगैरे अशा प्रकारचे क्वेश्चन विचारतील तर त्यामध्ये आपण लिहूयात समटाईम सडन चेंज ऑकर इन दोज जीन्स किंवा समटाइम्स एनी न्यूक्लोटाईड ऑफ द जीन चेंज इट्स पोझिशन दॅट कॉज अ मायनर चेंज विच इज नथिंग बट अन म्युटेशन सम म्युटेशन मे बी मायनर बट सम मे बी कन्सिडरेबल हे होते मित्रांनो रायटर्स शॉर्ट नोट ऑन म्युटेशन किंवा प्रोटीन सिंथेसिस वरचे जे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात ते तर आता आपण त्याच्यानंतरचे क्वेश्चन बघूयात एव्हिडेन्सेस ऑफ इव्होल्यूशन यावरती आपल्याला काय क्वेश्चन विचारले जाऊ शकतात तर सर्वप्रथम आपल्याला व्हॉट इज अ मार्फोलॉजिकल एव्हिडेन्सेस यावरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात किंवा राईट अ शॉर्ट ऑन ऑन मार्फोलॉजिकल एव्हिडेन्सेस असे या टाईप या क्वे याच्यावरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात त्याचप्रमाणे अँटोनॉमिकल एव्हिडेन्सेसवरती असेच क्वेश्चन विचारले जाऊ शकतात आणि व्हॉट इज अ व्हेस्टीजिजल ऑर्गन राईटर शॉर्ट नॉट ऑन व्हेस्टिजल ऑर्गन किंवा नेम द वेस्टिजल ऑर्गन या टाईपचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात त्याचप्रमाणे व्हॉट इज अ पेलेटॉलॉजिकल एव्हिडेन्सेस राईट शॉर्ट नोट ऑन पेलेंटॉलॉजिकल एव्हिडेन्सेस या प्रकारे व्हाट इज कनेक्टिंग लिंक अ शॉर्ट नोट ऑन कनेक्टिंग लिंक अशा प्रकारचे क्वेश्चन त्याचप्रमाणे जसे मी ऑलरेडी सांगितलेले व्हाट इज एम्ब्रोलॉजिकल एव्हिडन्सेसवरती कसे क्वेश्चन विचारले जातात असेच प्रकारचे क्वेश्चन विचारले जातील जसे का मार्फोलॉजिकलवरती विचारले गेलेले आहेत त्याचप्रमाणे एम्रोलॉजिकलवरती एव्हिडन्सेसवरती अशाच प्रकारचे क्वेश्चन आपल्याला विचारले जातील तर याच्यानंतरचा सर्वात मेन टॉपिक येतो मित्रांनो तो आहे डार्विन थेरी डार्विन थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन याच्या हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट असून याच्यावरती आपल्याला पहिला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो राईट अ शॉर्ट नोट ऑन डार्विन थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन आणि त्यानंतर एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो एक्सप्लेन डार्विन थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन इन डिटेल तर मित्रांनो हा जो एक्सप्लेन डार्विन थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन इन डिटेल आहे हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे यामध्ये तुम्हाला पूर्ण डार्विन थेरीची डिटेल द्यायची आहे त्यामुळे हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आपल्यासाठी आहे आणि त्याचप्रमाणे अशाच प्रकारचा एक नंतरचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो लॅमार्किझमवरती व्हॉट इज राईट अ शॉर्ट नोट ऑन लॅमार्किझम किंवा एक्सप्लेन लॅमार्किझम इन डिटेल किंवा व्हॉट इज लॅमार्किझम वगैरे अशा प्रकारचे क्वेश्चन डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्टिव्हमध्ये विचारू शकता किंवा किंवा द ब्लँक्समध्ये सुद्धा काही क्वेश्चन यामधील विचारले जाऊ शकता तर त्याचप्रमाणे अजून एक शक्यता आपण शक्यता आहे की ह्युमन इव्हॉल्युशनवरती सुद्धा क्वेश्चन विचारले जाऊ शकतात राईटअर शॉर्ट नोट ऑन ह्युमन इव्हॉल्युलेशन किंवा एक्सप्लेन हुमन इव्होल्युशन इन डिटेल अशा प्रकारचे जे चॅप्टर नंबर फर्स्ट आहे आपल्या सायन्स सेकंडचं सा। यावरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात की हे जे मोस्ट आय एम पी क्वेश्चन मी तुम्हाला दिलेले आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक असे करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ खूप जणांपर्यंत पोहोचवा धन्यवाद